नमस्कार आणि स्वागत देवी माऊली भूतनाथ संस्थानाच्या या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या सभामंडपामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित शेवटच्या रसिकाला पहिल्यांदा मला वंदन करायचं आहे, कारण या कार्यक्रमाचा शेवटच्या खुर्चीवरचा रसिक कोण? ती देवी माऊलीच। आणि म्हणून त्या देवी माऊलीच्या चरणी नतमस्तक होताना तुम्हा सर्व रसिकजनाच्या या दर्शनातून सुद्धा त्याच देवतेचं दर्शन घेताना तुम्हा सर्वांनाही आम्ही नतमस्तक होत आहोत, तुम्हालाही विनम्र अभिवादन करीत आहोत आणि या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। आज गोव्याच्या प्रतिभावंत गायिका मुग्धा गावकर आणि त्यांच्या समवेत प्रतिभावंत गायक कलाकार जे पुणे येथून या कार्यक्रमासाठी इकडे उपस्थित आहेत, साईप्रसाद पांचाल या दोन्ही कलाकारांचं आणि साथी कलाकारांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही स्वागत करूया। तर रसिक हो, या आयोजन संस्थेच्या ह्या सुंदरशा कार्यक्रमामध्ये आज आयोजन संस्थेच्या वतीनं सर्व कलाकारांचा आधी सन्मान होत आहे। हा कार्यक्रम कैलासवासी सीताराम कृष्णा देसाई यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट श्री सिद्धेश सीताराम देसाई यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि म्हणून सर्वप्रथम आम्ही देवस्थान समिती तसंच ॲडव्होकेट श्री सिद्धेश सीताराम देसाई यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत। आणि या कार्यक्रमाला सुरुवात करताना विनंती आहे, सिद्धेश देसाई यांनी आजच्या कार्यक्रमाचे गोव्याचे पाहुणे कलाकार म्हणून त्यांना पहिला मान साईप्रसाद पांचाल यांना गुलाबपुष्प आणि देवीचा प्रसाद प्रदान करून त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं। तसंच देवस्थानचे अध्यक्ष गुरुदास गावस यांनी देवीची प्रतिमा शिल्पा सतीश परब, आपणास विनंती आहे की आपण गोव्याच्या नामवंत गायिका मुग्धा गावकर यांना सन्मानित करावं। तसंच देवस्थान अध्यक्ष श्री गुरुदास गावस यांनी त्यांना देवतेची प्रतिमा भेट करावी। आजच्या कार्यक्रमातील तबलापटू गोव्याचे प्रतिभावंत तबलावादक दत्तराज शेटिये यांना राजन कृष्णा गावस गुलाबपुष्प प्रदान करीत आहेत। पखावाज साथ करणारे नामवंत कलाकार किशोर तेली, रोहन कृष्णा गावस, आपणास विनंती आहे की आपण किशोर तेली यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं। या कार्यक्रमात मंजिरी साथ करणारे आदित्य गावकर यांना दयानंद आपेगावस गुलाबपुष्प प्रदान करून त्यांचंही स्वागत करीत आहेत। या कार्यक्रमात गोव्याचे नामवंत सिंथेसायझर वादक बाळकृष्ण मेस्त संगीत साथ करत आहेत, त्यांना आनंद देव देसाई गुलाब पुष्प प्रदान करतील। या कार्यक्रमातील नामवंत संवादिनी वादक मालू गावकर यांना गोविंद देसाई गुलाब पुष्प प्रदान करून त्यांचंही स्वागत करतील।
मधु मांद्रेकर आपणास विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजक मित्र गौरव गावस यांचंही स्वागत करावं, त्यांनाही शुभेच्छा व्यक्त कराव्या. गौरव गावस ध्वनी संयोजक. रसिको, मी काही मागून घेत नसतो, पण असं म्हणतात की देवतेचा कृपा आशीर्वाद आपण देवाकडे जसा जशी त्याची मागणी करत असतो, प्रेम आणि आशीर्वाद यांची अवश्य मागणी करावी, भीक मागावी त्या भावनेची. म्हणून तर त्याच भावनेतून त्या देवतेच्या चरणी या प्रेमाची आणि आशीर्वादाची भीक मीही माझ्या ओंजळीत मागत आहे. आणि म्हणून मला वाटतं नितीन जगन्नाथ देसाई देवतेचा हा प्रसाद मलाही प्रदान करीत आहेत. मी गोविंद भगत. बसूनच घेता. आणि रसिक हो, या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहात. हा कार्यक्रम खास आपले वडील कैलासवासी सीताराम कृष्णा देसाई यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सिद्धेश सीताराम देसाई यांनी पुरस्कृत केलेला आहे. आमचं कर्तव्य बनत नाही का सिद्धेशला सुद्धा शुभेच्छा व्यक्त करण्याचं? आणि म्हणून देवस्थान समितीचे अध्यक्ष गुरुदास गावस आपणास विनंती आहे की आपण सिद्धेशला सन्मानित करावं. त्यांनी ही अमूल्य भेट आम्हा कलाकारांनाही दिलेली आहे आणि सर्व रसिकांनाही दिलेली आहे. आणि देवतेच्या चरणी आपली भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये उदंड यश प्राप्त होवो अशी मागणी त्या देवी माऊलीशी आम्ही करत आहोत. सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धेश सीताराम देसाई.